आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून ऐन दिवाळीत ही संख्या 2 आकड्यांवर आली आहे। बाधित होण्याचे प्रमाणही आता 8.39% आले असून डिस्चार्ज दर हा 95% पोहोचला आहे। दरम्यान COVID-19 आटोक्यात आला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केले। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत आहे, तथापि नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नियमांचं उल्लंघन करू नये। बाहेर पडताना मास्क अनिवार्य आहे, त्याच पद्धतीनं योग्य अंतर ठेवण्याची गरज आहे आणि सॅनिटायझर वापर सातत्याने करण्याची गरज आहे। गेल्या काही दिवसांपासून सरासरी कोरोना बाधितांची संख्या ही 150 आसपास आहे, तथापि ऐन दिवाळीतही ही संख्या 2 आलेली आहे। काल ही संख्या 77 एवढीच होती, आज ही ती संख्या 100 आतमध्ये आहे। महापालिका सातत्याने मोठ्या प्रमाणात चाचण्या करत असून ह्या चाचण्या सातत्याने सुरू ठेवण्याचे आदेश माननीय महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। भविष्यातही कोरोनाची साथ नियंत्रित आणण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।